चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. राजुरा तालुक्यातल्या खिर्डी शिवारात वीज पडून वारुल रामटेके या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतात काम करत असलेल्या रामटेके यांच्यावर वीज कोसळली. यवतमाळच्या जरी जामणे तालुक्यातल्या खातेरामध्ये वीज कोसळून 26 बकऱ्या ठार झाल्या. पठार जागेवर बकऱ्या चरत असताना विजेचा कडकडाट झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्या बकऱ्या एका झाडाखाली जमा केल्या, पण याच झाडावर वीज कोसळली आणि या बकऱ्या ठार झाल्या. जालना शहरासह परिसरात तब्बल 12 दिवसानंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह तालुक्यात एक तास पाऊस झाला. या पावसामुळे जालना तालुक्यातील बळीराजा चांगला सुखावलाय. 12 दिवसानंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे खरीप पेरणीला संजीवनी मिळाली. इंदापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं काल दुपारी जोरदार एंट्री घेतली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. बऱ्याच दिवस दडी मारलेल्या पावसानं जोर धरल्यामुळे जनावरांचा चारा आणि कांदा पिकांना झळ बसली. भंडारा जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या बळीराजानं कर्ज काढून पेरणी केली, पण पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचं संकट उडवलंय. त्यामुळे सरकारनंच आता बियाणं उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली आहे, त्यामुळे शिक्षण सेवकांची 3000 पदं लवकरच भरली जाणार आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी दिली जाणार आहे. TIIT परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड केली जाईल. सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी विशेष समिती नेमावी अशी सूचना मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा जागेअभावी त्यांना रुग्णालयाच्या लॉबीतच उपचार घ्यावे लागतात, त्यामुळे रुग्णालयात स्वच्छता गरजेची आहे असं कोर्टानं म्हटलंय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे 2 महाकाय बोगदे खोदण्याचं काम मावळ्या टनेल मशीन वेगानं करतील. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी 2 किलोमीटर असणाऱ्या एका बोगद्याचं 25% काम पूर्ण झालंय. येत्या 2 महिन्यात एका बोगद्याचं काम पूर्ण होईल तर दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू करण्यात येईल असा विश्वास पालिका प्रशासनानं व्यक्त केलाय. रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं काही बँकांना दंड ठोठावले. बँक ऑफ बडोदाला 2 कोटींचा दंड झालाय, तर बँक ऑफ महाराष्ट्राला 1 कोटीचा दंड ठोठावलाय. सेंट्रल बँकेलाही 1 कोटीचा दंड ठोठावण्यात आलाय, तर SBIला 40 लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवसेनेच्या सगळ्या जिल्हाप्रमुखांची दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक होतीये. गेल्या शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई उपस्थित राहतील, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे VC द्वारे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करू शकतात. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव इच्छुक आहेत. सर्वसंमतीनं जबाबदारी दिली तर आपण ती स्वीकारू असं ते म्हणालेत. Zee24शी त्यांनी विशेष संवाद साधला, त्यावेळी ही इच्छा बोलून दाखवली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या पंदेरी धरणाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे पोहोचले होते. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवे सुद्धा उपस्थित होते. पंदेरी धरणाला गळती लागल्यानं ते धोकादायक बनले. धरणाच्या भिंतीतून पाणी येत होतं, त्यामुळे खबरदारी म्हणून धरणाच्या पायथ्याशी असलेली गावं स्थलांतरित केली आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यात 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश केलाय, तर 7 जणांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये या सगळ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात महाराष्ट्राच्या 4 जणांचा समावेश केला आहे. राष्ट्रपती भवनात नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. राणे कुटुंबियांनी दिल्लीतील घरातून हा शपथविधी सोहळा पाहिला. राणे यांनी शपथ घेताच त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला, तर सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वानं आदेश दिला तर अगदी शिवसेनेसोबत काम करायलाही तयार आहोत असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर Zee24शी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले डॉक्टर भागवत कराड हे मूळचे लातूर जिल्ह्यातले आहेत. अहमदपूर तालुक्यातल्या चिखली यांच्या त्यांच्या जन्मगावी
या त्यांची वर्णी लागल्याची बातमी चिखली गावात धडकताच ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. गुलाल उधळून फटाके फोडून आनंद व्यक्त केला तर ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत तसंच मिठाई वाटत आनंद व्यक्त केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये आनंद साजरा करण्यात आला. येवल्यातल्या विंचूर चौफुलीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. इकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांचीही केंद्रीय राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे, त्यानंतर कल्याणमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कल्याणच्या खडकपाडा चौकात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. भाजप नेते नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिवाळी साजरी केली. ठाण्यातील राणे समर्थक सीताराम राणे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं भाजपला मोठी उभारी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सर्व मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याची सूचना नरेंद्र मोदींनी दिली आहे. मोदी मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना पायउतार व्हावं लागले. 12 जणांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. यात पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचाही समावेश आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24.